पुण्यामध्ये पूर व्यवस्थापनाच्या कामासाठी 98 कोटी मंजूर. केंद्र सरकारच्या योजनेतून पुणे शहरात पूरपरिस्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हा गावात शरद पवारांकडून चारा छावण्यांची पाहणी. सोलापूर जिल्ह्यात मागील 8 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा 176% जास्त पाऊस. पुण्यातील लोणावळ्यात रात्रभर मुसळधार पाऊस. रात्रभरात 106 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसानं असा जोर कायम ठेवल्यावर भुशी धरण ओसंडून वाहण्याची शक्यता. साताऱ्यात म्हसवडमध्ये वास्तुशांतीच्या जेवणातून 125 जणांना विषबाधा. जेवणानंतर मळमळ, जुलाब, उलट्यांचा त्रास, सगळ्यांची प्रकृती स्थिर. पुण्याच्या ससून रुग्णालयात गरीब रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल. रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झाली असताना बाहेरून साहित्य आणायला सांगितलं जात आहे. ससून रुग्णालय प्रशासनाचा प्रतिक्रिया देण्यास नकार. पुण्याच्या चाकणमध्ये विजेचा शॉक लागून आई आणि 15 वर्षीय मुलाचा मृत्यू. खराबवाडी परिसरातली घटना. परिसरात हळहळ व्यक्त. आणि यानंतर विदर्भातल्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा. नागपुरातील पुरुषोत्तम पोट्टेवार यांच्या हत्या प्रकरणातील 5 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी. तर या प्रकरणाची मास्टरमाइंड असलेल्या अर्चना पोट्टेवार यांचा न्यायालयीन कोठडीतून पोलीस चौकशीसाठी ताबा घेणार. नागपुरातील पुरुषोत्तम पोट्टेवार यांच्या हत्येसाठी बियर बारच्या लायसन्सचं आमिष सुनेनंच दिली होती. 82 वर्ष पुरुषोत्तम पोट्टेवारांच्या हत्येची सुपारी. कोल्हापूरच्या सीपीआर इस्पितळातून रुग्णाच्या नातेवाईकाची रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरीला. सीपीआरमध्ये चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित. पालट ठेवून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज. आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. विविध प्रकारच्या 10 मागण्यांसाठी अमरावतीच्या विभागीय अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. अमरावतीत बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. जम्मूत भाविकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध. मृतांना वाहिली श्रद्धांजली. बुलढाण्यामध्ये देऊळगाव घुबे गावाला वादळाचा तडाखा. झोक्यात झोपलेली 6 महिन्याची चिमुरडी घरावरील छतासह उडून गेली. चिमुकलीचा मृत्यू. घरावरचे पत्रही उडून गेले. सई असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव. नागपूर विभागात 37% जलसाठा. बळीराजा मान्सूनच्या प्रतीक्षेत. पूर्व विदर्भातील अनेक तलावांनी तळ गाठला. नागपूर मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध भडकलं. क्षुल्लक कारणावरून नागपूरमध्ये टोळीयुद्ध. 3 जखमी. कैद्यांच्या हाणामारीत जेलमधील काही साहित्याची तोडफोड. नागपुरात महावितरण विजेच्या प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन. नागरिक संघर्ष समितीचा निषेध पाऊल. ऊर्जा मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांनी जाळला. वाशिम तालुक्यातील ब्रह्मा आणि दुबळावेळ गावातील मंदिरांमध्ये चोरी. दोन्ही चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. विदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मागणीचा विचार झाला नाही तर आंदोलकांचा उड्या मारून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आंदोलनस्थळी अँब्युलन्स आणि अग्निशमनच्या गाड्या दाखल. संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका तर सभागृह बंद पाडा. महिलांची खासदार ओमराजेंकडे मागणी. अंतरवालीत महिला आंदोलकांनी ओमराजेंची गाडी अडवून आरक्षणासाठी काय पाऊलं उचलणार असा प्रश्न विचारला होता. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर 2 भागात हिट अँड रनची घटना समोर. काल रात्री 11:45 नाईट शिफ्टला जाणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून कारनं दिली धडक. छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी इथं किरकोळ बादातून टपरी चालकावर चाकू हल्ला. पत्नी आणि मुलीसमोरच टपरी चालकाची हत्या. धाराशिवमध्ये अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार. आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली. जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड. 2019 मधली घटना.
आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. गेल्या वर्षी मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश करणारं अहमदनगर येथील शिवराम आर्य कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची मानसिकतेत. 8 वर्षाची मुलगी अश्विनीच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी हिंदूंकडून मदत न मिळाल्यानं कुटुंबाचा निर्णय. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल पुरोहित 7 साक्षीदार तपासणार, एनआय कोर्टानं दिली परवानगी. जळगावच्या 40 गाव तालुक्यातील तितूर नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात फेस, अनेकांना आश्चर्याचा धक्का. आणि यानंतर कोकणातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेच्या लपंडावानं नागरिक त्रस्त, समस्या मार्गी लावा, वैभव नाईक यांच्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांना सूचना. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, 700 हून अधिक कर्मचारी असुरक्षित ठिकाणी 24 तास जागदा पहारा देणार. रायगडच्या मसाळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, पेरणीनंतर आता शेतीच्या कामांना वेग मिळणार असल्यानं बळीराजा सुखावला. माथेरानमध्ये ई रिक्षा दाखल, हात रिक्षा चालक आता ई रिक्षा चालवणार, पर्यावरण नियंत्रित ठेवण्यासाठी शासनाचा उपक्रम. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटोळमध्ये डंपरचा भीषण अपघात, अपघातात डंपर चालकाचं निधन, दरीत कोसळल्यानंतर डंपरनं लागलीच पेट घेतला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.